हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पुढील व्हिडिओ साठी सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आजचे आपले प्रकरण आहे सोळावे पाणी तर आपण थोडे आठवूया पाण्याने भरलेल्या भांड्यात चमचावर साखर लाकडाचा भुसा माती हे पदार्थ टाकले तर काय होईल पाण्याच्या अवस्था कोणत्या पिण्याचे पाणी स्वच्छ व निर्धोग करण्यासाठी काय करतात आता आपण पाहूया पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय तर पाऊस पडत असताना मोकळ्या जागी ठेवलेल्या स्वच्छ भांड्यात पडलेले पावसाचे पाणी तसेच जमिनीवरून वाहत जाणारे पाणी वेगवेगळ्या भांड्यात घेऊन त्याचे निरीक्षण करा काय फरक दिसतो त्याचे कारण काय पाण्यात इतर पदार्थ मिसळले की पाणी अशुद्ध होते काही पदार्थ पाण्यात तरंगत राहतात त्यामुळे पाणी अस्वच्छ किंवा गढूळ दिसते काही पदार्थ पाण्यात विरघळतात आणि दिसेनासे होतात पाण्यात मिसळलेले पदार्थ सजीवासाठी अपायकारक असले तर ते पाणी प्रदूषित आहे असे आपण म्हणतो नद्या सरोवरे हे आपले पाण्याचे स्रोत आहेत त्यातील पाण्याचे प्रदूषण कसे होते तर सांगा पाहू तुमच्या घरातील स्वयंपाक आणि घरातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात कोणकोणते पदार्थ मिसळले आता आपण पाहू सांड पाणी आणि त्याची विल्हेवाट शहराचे पावा शहराचे गावाचे सांडपाणी एकत्र करून सोयीच्या ठिकाणी मोठ्या जला सोडतात राहत्या इमारतीमधून तसेच उद्योग कारखाने यातून निघणाऱ्या सांडपाण्यात अनेक प्रकारच्या अशुद्धी असतात यापैकी काही विरघळलेल्या तर काही न विरघळलेल्या असू शकतात पाण्यात रोग रोग पसरवणारे सूक्ष्मजीव असू शकतात तर कारखान्याच्या सांडपाण्यात विषारी पदार्थ असण्याची अधिक शक्यता असते हे सर्व सांडपाणी जसेच्या तसे जल जलसाठ्यात सोडले तर जलस्रोताचे प्रदूषण होऊन ते घातक ठरते असे पाणी पिण्यासाठी किंवा इतर कुठल्याच कामासाठी वापरता येत नाही म्हणून सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते बाहेर सोडण्याची कारखानदारावर सक्ती आहे तसेच गावाचे सांडपाणी महिला पाणी जलस्रोतामध्ये सोडण्यापूर्वी त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करतात असे केल्यामुळे जलप्रदूषण टाळता येते नदीच्या वाहत्या पाण्याचे नैसर्गिकरित्या काही प्रमाणात शुद्धीकरण होत असते याशिवाय गावाला पाणीपुरवठा करण्यापूर्वी त्याचे शुद्धीकरणही करण्यात येते आता माहीत आहे का तुम्हाला नदीमध्ये जास्त प्रमाणात अशुद्धी मिसळल्या गेल्या तर शुद्धीकरणाची नैसर्गिक प्रक्रिया कमी होते पाण्यात मिस विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते त्यामुळे जलचरांना धोका होतो आता आपण पाहूया पाण्याचे शुद्धीकरण आता पहा क प्लास्टिकची एक बाटली घ्या तिच्या तोंडावर एक स्वच्छ कापडाचा तुकडा बांधा तिचा खालचा भाग कापा बाटली उलटी करून तिच्यात कोळशाची पूड बारीक वाळू व जाड वाळू भरून आकृतीत दाखवल्याप्रमाणे थर तयार करा बाटली आकृतीत दाखवल्याप्रमाणे मांडा आता कचरा असलेले गळू पाणी बाटलीत हलू हळूहळू भरा बाटलीच्या कापलेल्या भागात पडणाऱ्या पाण्याचे निरीक्षण करा हे पाणी स्वच्छ दिसत असले तरी त्यात सूक्ष्म जीव असू शकतात हे तुम्ही शिकला आहात आता आपण पाहू जलशुद्धीकरण केंद्र जल म्हणजे पाणी म्हणजे पाणी शुद्ध कुठं होते कोण्या केंद्रामध्ये कुठं होते तुमच्या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राला शिक्षकासह भेट द्या व तेथील अधिकाऱ्याची परवानगी घेऊन त्यांची मुलाखत घ्या आणि पुढील प्रश्न विचारून जलशुद्धीकरण प्रक्रियेची माहिती मिळवा सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी पाणी कोणत्या जलस्रोतातून आणले जाते रोज किती लिटर पाण्याचे शुद्धीकरण केले जाते म्हणजे तिथे गेल्यावर हे प्रश्न आपल्याला त्या तिथल्या अधिकाऱ्याला विचारायचे आहेत पाणी स्वच्छ पारदर्शक व निर्जंतुक होण्यासाठी कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जातात या प्रक्रिया कोणत्या क्रमाने करतात पाण्याची दुर्गंधी कमी करण्यासाठी काय करतात आता माहीत आहे का तुम्हाला प्रवासात अनेकदा आपण बाटलीतील पाणी विकत घेऊन पितो रेल्वे बस स्थानक अशा ठिकाणी अशा ठिकाणी पण पाण्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विकत मिळतात या पाण्याच्या बाटलीवर कोणती माहिती असते ती वाचावं इतरांना सांगा बाटलीत कधी पाणी कधी भरले आहे पाणी कधीपर्यंत वापरता येईल हा कालावधी पाण्याच्या बाटलीवर छापलेला असतो पाणी विकत घेताना ही माहिती अवश्य व्हावी पाणी संपल्यावर बाटली चुरगळून कचरा पेटीत फेकावी म्हणजे बाटलीचा पुन्हा वापर केला जाणार नाही आता पहा सार्वजनिक जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया या प्रक्रियेमध्ये या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये काय करतात निवळणे गावाच्या जलस्रोतातून आणलेले पाणी टाक्यामध्ये स्थिर होऊ देतात आणि त्रुटी फिरवतात नंतर गाळणी यंत्राद्वारे पाणी गाळून घेतात या केंद्रामध्ये नंतर ऑक्सिजनीकरण पंपाच्या मदतीने पाण्यात हवा खेळवतात त्यामुळे पाण्यातील हवेतील म्हणजे पाण्यात हवेतील ऑक्सिजन मिसळतो आणि नंतर शेवटी निर्जंतुकीकरण क्लोरीन मिसळून पाण्याचे निर्जंतुकीकरण करतात असे या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये करत असतात आता आपण पाहू दुष्काळ दुष्काळ म्हणजे काय बाष्पीभवनामुळे पाण्याची सतत वाफ होत असते त्यामुळे अवर्षण अनुभवणाऱ्या भागातील न नद्या तळी विहिरी बंधारे धरणे यातील पाण्याची पातळी बाष्पीभवनामुळे कमी कमी होते किंवा त्यापैकी काही कोरडेही पडतात तसेच जमिनेही कोरडी पडते अशा परिस्थितीत जनावरांना आणि आपल्यालाही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते शेतीसाठी पाणी मिळत नाही म्हणजे दुष्काळ पडतो दुष्काळ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे दुष्काळात धान्य आणि चारा मिळणे कठीण होते आपल्या राज्यात देशात किंवा जगाच्या एखाद्या भागात दुष्काळ पडल्याचे तुम्ही ऐकले असेल ज्या भागात दुष्काळ पडतो तेथील लोकांना विपरीत परिस्थितीशी सामना करावा लागतो व त्या भागातील प्राणी वनस्पती यांनाही दुष्काळाचा तडाखा बसतो शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागातील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हलवले जाते तसेच वेळप्रसंगी धान्य चारा व पाण्याचा पुरवठा केला जातो पाळीव जनावरांची काळजी घेण्यासाठी चारा छवण्या पण उभारल्या जातात तर पहा आता आपण याच्यानंतर पाहणार आहोत जलव्यवस्थापन जल म्हणजे पाणी पावसामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा पाणी उपलब्ध होते सर्वसाधारणपणे पणे आपल्याला वर्षातून चार महिने पावसाचे पाणी मिळते पावसाचे पाणी साठवले नाही तर आपल्याला दैनंदिन गरजांसाठी आपल्याला पाणी उपलब्ध होणार नाही पावसाचे पाणी थांबवायला शिका थांबलेल्या पानाला जिरवायला शिका म्हणजे वर्षभर पाण्याची गरज भागवण्यासाठी पावसाचे पाणी अडवावे लागते पाणी अडवले की ते जमिनीत जिरते भूजलाचा साठा वाढल्याने झाडांना पाणी मिळते तसेच विहिरींना पाणी मिळते आणि शेती करणे शक्य होते पाणी जमिनीत जिरण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात मोठी धरणे बांधली जातात परंतु सर्व ठिकाणी धरणे बांधणे शक्य नसते अशावेळी लहान तलावाची निर्मिती करणे उतारावर लहान बंधारे बांधणे आडवे सर खणणे गावातील ओढे नाले यावर बांध घालून पाणी अडवणे अशी कामे शासन आणि नागरिक एकत्र येऊन करतात तर काही ठिकाणी नदीच्या पात्रात विहिरी खोदून पाणी साठवण्याची व्यवस्था केली जाते काही ठिकाणी घराच्या छतावर पडणारे पाणी पावसाचे पाणी पन्हाळ्याच्या मदतीने अंगणात ठेवलेल्या टाक्यांमध्ये साठवता येते अशा सर्व पद्धतीमुळे जास्तीत जास्त पाणी साठवले जाते म्हणजे पावसाच्या पाणी काय करायचे टाकीत साठवायचे किंवा पावसाचे पाणी जमिनीमध्ये जिरवायचे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे तसेच पावसाचे पाणी अडवून जमिनी जिरवणे किंवा टाक्यामध्ये साठवणे महत्त्वाचे असते अशा पद्धतीने पावसाळ्यानंतरच्या काळातही पाणी उपलब्ध होईल अशी सोय करणे यालाच काय म्हणायचं जलव्यवस्थापन पाणी म्हणजे आपण नेहमी एक लक्षात ठेवायचं की पाणी हेच जीवन आहे लाईफ म्हणजे पाणी हे लाईफ म्हणून सुद्धा ओळखले जाते म्हणून पाणी अडवा पाणी जिरवा साठवा आणि काटकसरीने वापरा म्हणजे या धड्याचा सा हा सार आहे की पाणी हे आपले जीवन आहे ते आपण काटकसरीने वापरले पाहिजे आता इथं आपला हा पाणी हा धडा संपलेला आहे